त्यावेळेला काय भारताला ते देणार नाही असं ते म्हणाले आहे, परंतु भारताला भरभरून देण्याची भूमिका अमेरिकेची आहे आणि नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्पचे संबंध अत्यंत चांगले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत आणि मी सुद्धा रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष आहे, त्यामुळं मी त्यांच्या भारत दौऱ्यामध्ये ते आलेले आहे त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि एवढीच अपेक्षा करतो की भारतातल्या गोरगरीब माणसाला न्याय देईल अशा पद्धतीची इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी, अनेक उद्योगांना चांगली मदत करण्यासाठी, त्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा इथलं पर्यावरण आहे, इथलं रोड डेव्हलपमेंट आहे, या सगळ्यासाठी अमेरिकेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि ट्रम्प म्हणालेले आहे की मला भारताला भरपूर मदत करायची आहे, पण हा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये मात्र पाकिस्तानमध्ये पाकिस्ताननी भारताच्या विरोधामध्ये सुरू केलेला जो आतंकवाद आहे त्या आतंकवादाचा खात्मा करण्याचं मात्र प्रतिज्ञा या दोघांनी केलेली आहे, नरेंद्र मोदी आणि ट्रम्पनी. आणि पाकिस्तानी पाकिस्ताननी मला वाटतं की आता तरी थोडं शांत राहिलं पाहिजे आणि जर अशा पद्धतीचे जर आतंकवादी हल्ले झाले तर अमेरिका आपल्याला पूर्णपणे साथ द्यायला तयार आहे, पण आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आम्हाला अमेरिकेची आवश्यकता नाही आहे. आम्हाला जर पाकव्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घ्यायचं असेल तर आपले ते नरवणे जे मिस्टर नरवणे आपले आर्मीचे चीफ आहेत ते आपले महाराष्ट्रातले आहेत आणि ते असं म्हणाले होते की सरकारने आम्हाला आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीर आम्ही ताब्यामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मला वाटतं की पाकव्याप्त काश्मीर जर एकदा इंडियामध्ये आला तर या आतंकवादी ॲक्टिव्हिटीजचे जे ते अड्डे आहेत ते संपुष्टात येतील आणि भारत हा शांततेनं राहू शकेल. त्यामुळं ट्रम्प हे जे आलेले आहे त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये भारताला आर्थिक दृष्टिकोनातून ज्याच्यात उदयनराजेचं नाव चर्चेत आहे, काकडेंनी पूर्ण विरोध केला आहे त्याला भाजपमध्ये. संजय काकडेंनी उदयनराजेंना मी आहे तर उदयनराजे भोसले माझे मित्र आहेत आणि संजय काकडे माझे मित्र आहेत. आता तो जो निर्णय आहे तो बीजेपीचा आहे, पण मला खात्री आहे मला मात्र राज्यसभा मिळण्याची 100% शक्यता आहे, पण बाकीच्या कोणाला मिळणार आहे का हे सांगता येत नाही. जर उदयनराजेंना मिळत असेल तर आनंद आहे, संजय काकडेला मिळत असेल तर आनंद आहे आणि कोणाला द्यायचं असेल त्यांनी द्यावी. तो अधिकार बीजेपीच्या सृष्टींचा आहे, त्यामुळं त्या संबंधात काय मला मी बोलू इच्छित नाही. महाविकास आघाडी राणे म्हणाले तर 11 दिवसामध्ये पडणार आहे तर काय 15 दिवसामध्ये पडेल, त्यामुळं पण आता ठीक आहे बघूया. हे सरकार चाललेलं भाजपच्या वतीनं सगळ्या राज्यामध्ये मोर्चे निदर्शनं आणि अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यापासून महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती शेतकऱ्यांचा जो 7-12 जो कोरा करण्याच्या संबंधातली भूमिका उद्धवजी ज्ञानिकोळेला मांडली होती, परंतु माननीय उद्धवजी सरकारकडून अद्याप कर्जमाफी योग्य पद्धतीने झालेली नाही आणि त्यामुळं बीजेपीच्या वतीनं सर्व राज्यभर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि या सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दिलेली आश्वासनं पाळावीत आणि जर त्यांना पाळता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडून जावं अशा पद्धतीचं त्यांना आपलं आव्हान आहे. सीएच्या संबंधामध्ये असं आहे की जो सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट जो आहे सीए जो कायदा आहे हा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये 5 झालेला कायदा आहे. हा जो कायदा आहे हा कायदा जे अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये राहणारे हिंदू बौद्ध शीख ईसाई पारशी आणि जैन जे मूळ निवासी आपले इंडियातले होते परंतु त्या ठिकाणी ते राहत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत असल्यामुळं ते तो देश सोडून ते इंडियामध्ये आलेले होते. त्यांची अनेक पर्सनपासूनची मागणी होती की आम्हाला नागरिकत्व द्या. हा जो कायदा आहे हा कायदा या 6 धर्माच्या लोकांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, या भारतातल्या मुसलमानांच्या नागरिकत्वाला धक्का देणारा कायदा अजिबात नाही. परंतु काँग्रेस पक्षाने आणि अपोजिशननी मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज केलेला आहे. NRC कायदा जो आहे हा आसामपुरता मर्यादित आहे आणि तो कुठल्या देशाच्या दुसऱ्या राज्यामध्ये आलेला नाही आहे. NPR जो आहे तो NPR सुद्धा काय कोणावर अन्याय करणारा अजिबातला नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या कायद्याच्या संबंधामध्ये अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या देशातल्या मुसलमानांच्यावर जर अन्याय झाला तर मी मुसलमानांच्या बाजूने ताकदीने उभा राहील. त्यामुळं हा जो कायदा आहे हा कायदा त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही. जर काही अडचणी आल्या तर त्यामध्ये पुढे काय करायचं त्या संबंधामध्ये मोदी सरकार नक्की विचार करणार आहे. मोदी सरकार सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे, त्यामुळं विनाकारण कोणाला जरी त्रास द्यावा ही भूमिका आमच्या सरकारची अजिबात नाही. त्या कायद्याच्या माध्यमातून जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणीच्या पुढे काय करता येईल त्याचा विचार नक्कीच सरकार
या देशातल्या मुसलमानांच्या विरोधामध्ये अजिबात नाही असं माझं या संबंधात सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे हा कायदा इथल्या मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही ही भूमिका सरकारने मांडलेली आहे. आणि आतापर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शांततेने आंदोलन झालेलं आहे. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीची काही तोडफाड होते, जाळपोळ होते, अशा वेळेला पोलीसवाले काय त्यांना सरकार आदेश देते असं अजिबात नाही आहे. त्यामुळं अनेक वेळेला पोलीस त्या त्या वेळेला ॲक्शन घेत असतात. त्यामुळं कुणाचा मृत्यू व्हावा ही भूमिका आमची अजिबात नाही आहे. म्हणजे सगळ्यांच्या जीवांचं रक्षण करण्याची भूमिका आमची आहे. त्यामुळं काय जे झालेलं आहे, काय ते जाफराबादमध्ये का गाझियाबादमध्ये त्याची चौकशी पोलिसांच्या मार्फत होणारच आहे. जर पोलिसांनी काही चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संबंधामध्ये नक्कीच युपी सरकार प्रयत्न करणार आहे. पण या संबंधामध्ये शांतता ठेवावी अशा पद्धतीचं माझं मत आहे. सर्वांनी शांतता ठेवावी. आता जे दोन मार्चपासून अधिवेशन चालू होतं आहे त्याच्यामध्ये आपापली बाजू मांडावी. त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं काय मदत होऊ शकते त्याचा विचार नक्की होऊ शकेल.